नमस्कार मित्रांनो, कृषी मित्र राजू या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, आज दिनांक 9 जुलै 2024. तर आज आपण सोयाबीन पिकाला दुसरी खत चालू केलेली आहे. तर खत बघा आपण कशा पद्धतीने आता देत आहोत, आणि एकरी जे खत आहे ते आपण 30 किलो याप्रमाणे वापरत आहोत. त्याच्यामध्ये आपण आता ही मशीन जी आहे ही पडगेलवारची मशीन आहे, आणि आपण या मशीनला 2 नंबरचा गिअर वापरलेला आहे, सॉरी 4 नंबरचा गिअर वापरलेला आहे. 4 नंबर म्हणजेच 3 पेक्षा जे अंक छोटा आहे, म्हणजे ज्याने बी कमी पडते ती आपण व्हील वापरलेली आहे, आणि 12 पैकी 12 दात मशीन आपण ठेवलेली आहेत. तर एकरी बियाणे आता तशी 30 किलो पडणार आहे. तर याच व्हीलने जर आपण बियाणे जर टोकून केलं तर साधारण बी जे आहे आपल्याला 22 ते 23 किलोपर्यंत लागते, आणि खत जे आहे थोडंसं शिल्लक जास्त पडते कारण की खताचं वजन थोडं जास्त असते. आणि आता या ठिकाणी आपण बघू शकता एकाच वेळेवर 2 वेळेस आपण मशीन चालवत आहोत. याला या ठिकाणी बघू शकता ही या ठिकाणी मशीन गेली, आणि ही नाली आहे. आता या पद्धतीने अशी ही मशीनचं मशीनने खत व्यवस्थापन आपण चालू केलेलं आहे. आता मशीनमध्ये फक्त एकच प्रॉब्लेम येऊ शकते की ब्रश जे आहे थोडेसे घासले जाते, परंतु आपण या मशीनमध्ये संपूर्ण खोल फिटिंग अशी करू शकतो, त्याच्यामुळे आपण ब्रशचं काही एवढं टेन्शन घेणार नाही कारण की ब्रश जे आहे मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. साधारण 150 ते 200 रुपयेपर्यंत मिळून जाते ब्रश. तर हे आपण दरवर्षी एक ब्रश बदलणार आहे आता, आणि खतसुद्धा आपण या टोकर मशीनच्या साह्याने आता करणार आहे कारण की खत मातीआड होते आणि त्याचप्रमाणे संपूर्ण शेतामध्ये सारखं खत पडते. त्याच्यामुळे जेवढं आपण टोकर मशीनच्या साह्याने करू कोणतेही काम ते चांगल्या पद्धतीने 100% होणार आहे कारण की याच याच्यामध्ये आपण टोकर मशीनसुद्धा सोयाबीन केलेलं आहे, आणि खतसुद्धा आता हे टोकन. त्याच्यामध्ये आणखी एक म्हणजे जे आपण सुरुवातीला बेसल डोस दिला होता तेसुद्धा या टोकर मशीनच दिला होता, आणि याच्यामध्ये कोळपणी वगैरे काही करायची गरज नाही कारण की सरीवर आहे. सुंदर नियोजन. आज 21 तारीख 21 दिवस झालेले आहेत, 9 जुलै. तर कसं वाटतं आहे मित्रांनो नियोजन? जबरदस्त नियोजन आहे. संपूर्ण शेत एकदम भरून दिसते, रिकामं कुठं दिसत नाही. या ठिकाणी थोडा खडक आहे त्याच्यामुळे दिसत असेल पांढरे, बाकी संपूर्ण शेत कांटे कोणते भरून आहे पूर्ण. या पद्धतीचा बसलेला आहे प्लॉट.